कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्यासोबत फाटा येथील प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला सत्व ओतून चाललेली पत्रकारिता आज असुरक्षित असून ग्रामीण पत्रकारांना तर पत्रकारितेत मोठे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन साहित्यिक कवी संजय कळंकर यांनी यावेळी बोलताना केले नेवासा फाटा येथील सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय कळमकर हे होते पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे त्रिमूर्ती पावण प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मेजर साहेबराव घाडगे पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती सौसुनिताई गडाख माजी जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई मुरकुटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास कोरडे पोलीस निरीक्षक रणजित डेरे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार भाजयुमाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डिले संभाजी माळवदे मधुकर मैड श्रीरामपूर येथील शिवसेनेचे आबासाहेब पवार शहर प्रमुख सचिन बडदे डॉ महेश क्षीरसागर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार चंद्रकांत दरंदले पत्रकार संदीप गाडेकर पत्रकार गणेश जोशी यांनी नेवासा तालुक्यातील असलेल्या सर्व पत्रकारांचे स्वागत केले नेवासा तालुका नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दरंदले यांनी प्रास्ताविक करून वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी शिवसेनेच्या वतीनं सर्व पत्रकारांना गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव ही यावेळी करण्यात आला तसेच ज्येष्ठ पत्रकारांचा गौरवही यावेळी करण्यात आला यावेळी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे सौ आशाताई मुरकुटे सौ सुनीताताई गडाख रावसाहेब खेवरे अंबादास कुर्डे पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे रामदास गोल्हार बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण आणि प्राध्यापक सुनील गर्जे यांनी केले तर गुरुप्रसाद देशपांडे यांनी आभार मानले यावेळी उपस्थित पत्रकारांना आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या वतीनं हेल्मेटचे वाटप आणि सौ आशाताई मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा